आपल्याला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? तीन सगळ्यात टॉपच्या भीती सांगा. बोल ना. बरोबर. स्टेज डेअरिंग. दुसरं माझ्याकडे बघून काय म्हणतो. बर, हो ते तुमची कॉमन नाही, ठीक आहे. इलियन नाही, होतो इधर नाही. रिझल्ट. बरोबर. आणि तिसरं ना, तीन नंबर वर आहे सर दॅट डेट. पण सगळ्यात पहिले दोन जे आहेत ते म्हणजे बोलणं, पब्लिक समोर बोलणं, आणि दुसरं आहे रिझल्ट. या दोन गोष्टींना घेऊन काही लोक म्हणजे फार डिप्रेशन मध्ये, त्या जागेत राहणं, तिथेच वावरणं. काय होतं ना, हे बघा, भीती कधी निर्माण होते? भीती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा एखाद्या रिझल्टशी तुम्ही अटॅच असता. बरोबर. आता ज्या लोकांकडे माईक नव्हता, बिंदास गात होते ना, काही गायलं कोणाला? आता यांच्याकडे माईक द्या. तू घे, तू तू का सगळे ऐकतील ना. हा मग ते काय चाललं नाही, येतो टीचर बर का म्हणे. बर, रिझल्ट. जिथे रिझल्ट आहे तिथे भीती येणारच, हा स्वभाव आहे. म्हणून इथे अर्जुनाला ना रिझल्ट मध्ये काय दिसत होत, आपल्या अपेक्षांची मृत्यू, त्यामुळे तो घाबरला. आणि इथे ते सांगतायत, तम तथा कृपया आविष्ट, त्या कृपेने त्या दयेने तो आविष्ट झाला. अश्रुपूर्ण रडायला लागला. कोण? म्हणून ज्या ज्या पुरुषांना वाटतो ना मी पुरुष आहे, मी रडू नाही शकत, मग तुम्ही मूर्ख आहे. इथे अर्जुन रडतोय. पुरुष झाले म्हणून रडायचं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही. वाटलं रडावं असं तर रडायचं. आजकाल ते मॅचो मॅन दाखवत ना, की हा अल्फामॅन. अल्फामॅन म्हणजे का, एकदम स्ट्रॉंग, याला काही होत नाही, दगडासारखा आहे. तो खरोखरच दगड आहे. रडायलाच येत नाही. बरं, असंही काही नाही की फक्त लेडीजने रडायचा ठेका घेत नाही. इथे अर्जुन रडतोय. पुरुष आहे, नुसता पुरुष नाही, राजा आहे. राजा आहे तो, तरी तो रडतोय. भावना व्यक्त करायला शिका. बऱ्याच वेळेला पुरुष मंडळी करत नाही, तसं करू नका. कारण भावना जर तशाच राहून गेल्या मनात, तर त्याचा आजार तयार होईल. ही सिरियस गोष्ट आहे. म्हणून रडून मोकळं करता येईल तर रडून मोकळं करा, बोलून मोकळं करता येईल तर मोकळं करा. त्याला ठेवू नका, कोणाशी तरी बोला. नाही तर एकदा इथे गेलं ना, मग ते अँझायटी, डिप्रेशन, टेन्शन, ऍसिडिटी, अल्सर, कॉन्स्टिपेशन सगळं सुरू. भीती तुम्ही दाबून ठेव. एक खूप मोठे उद्योगपती आहेत नाशिक, तर त्यांचा भाऊ एक्सपायर झाला, मोठा माणूस, दोन मर्सिडीज गाड्या. पण त्याने काय केलं, जगाला हे दाखवायला की बघा मी किती स्ट्रॉंग आहे, मला काही वाटत नाही. मला तो रडलाच नाही त्याचा भाऊ मेल्यावर. लोक काय विचार करतील, इतका मोठा करोडपती आणि रडतो? रडलाच नाही, त्याने दाबून ठेवलं. त्याला खूप इच्छा होती, वाटायचं रडावं, आपला भाऊ मेला, सख्खा भाऊ मेला. नाही रडलं. कालांतराने वर्ष दीड वर्षाने एकदम मीटिंगमध्ये बसला तो, आणि बसल्या बसल्या तर अचानक हुंदका आला. असं वाटतं ना मध्येच रडायला येतो. त्याने दाबायचा प्रयत्न केला, पण दाबल्यामुळे त्याला इतकं विचित्र वाटायला लागलं, उलटी सारखं मळमळ, असं वाटायचं पळून जावं इथून. त्याला अचानक काहीतरी वेगळं व्हायला, टॉयलेटमध्ये गेला आणि उलटी करायचा प्रयत्न कर, काय होईल ना असं त्याला सारखं व्हायला. आणि ते इतकं वाढलं की दिवसाला दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा व्हायला. त्याला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, रेग्युलर नाही. सगळे डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, औषधं ते काय देतात, झोपेच्या गोळ्या, झोपून येईल, त्याच्याने फरक नाही. तो काउन्सिलर केला. मग जेव्हा त्याने ते काउन्सिलिंग सेशनमध्ये त्याने विचारायला सुरुवात केली पूर्ण हिस्ट्री, त्याचं चाइल्डहूड, आणि तेव्हा लक्षात आलं
की त्याने त्याच्या भावाची जी घटना आहे ना ती दाबून टाकली. रडला नाही तो. मग जेव्हा त्याने ते एक्सप्रेस करायला सुरू केलं कालांतराने दोन चार महिन्यात तो नॉर्मल राहिला. इमोशन सप्रेस करायचे एक्सप्रेस करायला. आपला हा परिवार कशासाठी दिला आपल्याला? हा एक्सप्रेस करण्याची जागा आहे की प्रभूजी असं वाटतं हे नाही होते हे वेगळं वाटतंय काहीतरी वेगळंच होतंय आयुष्यात. बोला मार्ग सापडतात. दाबल्याने कुठलाही प्रश्न सोडला जात